राजूर परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत आणि याच कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आता 8 दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. अकोलेसह राजूर शहरात आणि परिसरात रुग्णसंख्येत वाढ होती. दररोज 100 ते 150 रुग्ण या तालुक्यात मिळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. सोमवारच्या आठवडे बाजार बंद असल्यानं इतर दिवशी भाजीपाला किराणा मालासाठी नागरिकांच्या गर्दीनं उच्चांक मोडलाय. अनेक नागरिक विनाकारण भाजीपाला खरेदी करण्यासाठी गुजरी येथे फिरत असल्याचं आढळून आलं. एकंदरीत राजूर शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. किराणा दुकानात मोठी गर्दी होऊ लागली. दुकानदारांचा मनमानी कारभार सुरूच आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणूक जवळ आल्यानं काही कारवाई करताना दिसत नाहीयेत, पण रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतीय. नागरिकांना सुरक्षित ठेवण्याकरिता काहीतरी उपाय करावा अशी भूमिका व्यापारी आणि नागरिकांना ग्रामपंचायतीने विश्वासात घेऊन केली. 16 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता एक मीटिंग होती. या मीटिंगला राजूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, कर्मचारी तलाठी कामगार ज्ञानेश्वर बांबळे, वैद्यकीय अधिकारी रामनाथ दिघे, डॉक्टर शेळके, सरपंच गणपतराव देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, भास्करराव एलमामे, पत्रकार नागरिकांच्या उपस्थित शनिवारीपासून 8 दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलाय. या काळात जो कोणी शिस्तभंग करेल आणि नियम मोडेल त्यास प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल, असं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आलंय. केलेला दंड वसूल हा राजूर येथील कोविड सेंटर येथे असलेल्या रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था तसेच गोळ्या औषधाचा खर्च करणे कामी वापरण्यात येईल. तर रोख रक्कम वर्गणी देखील यावेळी गोळा करण्यात आली आहे. प्रतिनिधी ललित मुतुडक, News Today 24, राजूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.